सर ते तुमची आज आठवण आली तर मी एक कविता लिहिली होती, वाचून दाखवू. वा, शाळेतून कधी आला? सर मी आता 6:30 वाजता आलो आणि मग अभ्यास खेळायला गेलो आणि अभ्यास करत होतो आणि परत धडा आला समोर की त्या एका मुलीच्या शिक्षकांना एक पुरस्कार भेटला. बर मग ती शाळा सोडून गेलेली होती आणि मग तिने काहीतरी असं पत्र लिहिलं. सरांना. हाँ आणि मग मला पण काहीतरी लिहावं वाटलं म्हणून मी तुमची आठवण पण आली आणि म्हणून मी लिहिलं. अरे वा वाचा वाचा बरं. सर एक धडा वाचला तुमची आठवण आली हो. सर एक धडा वाचला तुमची आठवण आली हो. तुम्हीच आम्हाला घडवलं तुम्हीच खरे गुरु हो. तुम्हीच आम्हाला घडवलं तुम्हीच खरे गुरु हो. सर तुमच्या सारखे शिक्षक पाहिले नव्हते कधी. सर तुमच्या सारखे शिक्षक पाहिले नव्हते कधी. आज आठवण आली पण नाही भेटले तुम्ही. आज आठवण आली पण नाही भेटले तुम्ही. प्रत्येक शिक्षक येतात शिकवून परत जातात. प्रत्येक शिक्षक येतात शिकवून परत जातात. पण तुमच्या सारखे शिकवता शिकवता हसवणारे शिक्षक तुम्ही होतात. पण तुमच्या सारखे शिकवता शिकवता हसवणारे शिक्षक तुम्ही होतात. सर गेलो भूतकाळात आठवायला तुमचे गणितातले खेळ. सर गेलो भूतकाळात आठवायला तुमचे गणितातले खेळ. आता परत कधी येईल तो ते मित्र आणि तो आनंदाचा वेळ. आता परत कधी येईल तो ते मित्र आणि तो आनंदाचा वेळ. वा महेश, किती छान रे, किती छान कविता केली बाळा. किती किती सुंदर शब्द वापरलेस त्यामध्ये, खूपच छान, मस्त. असंच लिहित रा बाळा, खूप आवडली मला. आणि मला लिहून पण पाठवती हा. चालेल. हो, लिहून पण पाठव, छान अक्षरात लिहून पाठव. हा, तुझं यस सर. अक्षर आहे छान, आणखीन छान अक्षर, जेल पेनने लिहून पाठव. यस सर. जेल पेन असं माझ्याकडे. हो, गुड नाईट, गुड नाईट सर. बाय. बाय.